श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। प्रत्येकाच्याच घरात देवघर असते। या देवघराबाबत काही नियम आहेत, तर देवघराबाबत असणारे 51 नियम आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तेव्हा तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर दिसेल। देवघराचा पहिला नियम आहे की सर्वात योग्य लाकडातील देवघरा, त्यात काळे शिसव वापरल्यास अतिउत्तम। त्याखालोखाल सागवान, फळझाडाचे लाकूड चालेल, जंगली लाकूड वापरू नये, कारण देवघराला चिरा पडू नयेत। घरातील देवघराला कळस नसावा, कारण की कळस हा फक्त मंदिरांनाच असतो। दुसरा नियम, देवघर वरून नेहमी चपटे असावे। तिसरा नियम, देवघर ईशान्य कोपऱ्यातच असायला पाहिजे। ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका, कारण की देवघरासाठी ईशान्य कोपरा हा खूप महत्त्वाचा आहे। चौथा नियम, हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही देवघर बनवू शकता। पाचवा नियम, देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना ही करायला पाहिजे। महत्त्वाची सूचना, तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हवीत। सहावा नियम, पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली गेली पाहिजे। सातवा नियम, मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली गेली पाहिजे। आठवा नियम, देवघरातील मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको। उंच मूर्ती ह्या देवघरात पाहिजे नाही, त्या फक्त मंदिरातच असतात। देवघरात नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी किंवा फोटो ठेवू नये, यामुळे घरात भांडण तसेच क्लेश द्वेष होण्याची शक्यता जास्त असते। दहावा नियम, देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीच्या स्वरूपात नाही। अकरावा नियम, पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडेच असायला पाहिजे। बारावा नियम, दिवा आग्नेय कोपऱ्यात देवघराच्या असायलाच पाहिजे। तेरावा नियम, पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे। जेव्हा आपण पूजा करताना पाणी ठेवतो ते नेहमी उत्तरेकडे ठेवा। तसेच पूजेत शंख घंटीचा उपयोग हा जरूर करावा, यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले गेले पाहिजे, ते घरात ठेवणे वर्जित आहे। आपण एखादे व्रत करतो तेव्हा व्रत झाल्यानंतर ते नारळ तुम्ही एकतरच फोडा किंवा ते पाण्यात सोडून द्या। सोळावा नियम, पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे। सतरावा नियम, नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचाच दाखवला गेला पाहिजे। अठरावा नियम, खंडित झालेल्या मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे, विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा। 19वा नियम, देवघर व देवारा कसा व कोणत्या दिशेला असावा याचे मार्गदर्शन प्रत्येक कुटुंबाच्या घरी देवारा असणे अत्यावश्यक आहे। ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत आहे। 20वा नियम, आपल्या आईवडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देवारा असणे आवश्यक आहे। 21वा नियम, देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते। ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचा संसार असतो। 22वा नियम, ज्या घरात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजेच पशुतुल्य संसारी जीवनच असते। कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हावेत। 23वा नियम, ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे
देवाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी. 24वा नियम. वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देवाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी पण चालते. 25वा नियम. ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देवारा चालेल, परंतु शक्यतो ईशान्य कोपराच हवा. देवारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये, असल्यास अतिपीडा उद्भवतात. देवारा शयनगृहात सुद्धा नसावा. जर शक्य नसेल तर निदान देवाऱ्यासमोर तात्पुरत्या लाकडे पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी करून घ्यावी. 26वा नियम. पूजाघराच्या वर अगर खाली शौचालय हे अजिबात नसावे. 27वा नियम. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. पशुपक्षी महाभारताचे युद्ध प्रसंगाचे चित्रे लावू नये, यामुळे घरामध्ये देखील भांडण क्लेश होतात. 28वा नियम. देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी, यामुळे घरामध्ये धन टिकत नाही. 29वा नियम. पूजाघराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नये. 30वा नियम. पूजाघरास उंबरठा अवश्य असावा. आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसवू शकता, फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घेणे. 31वा नियम. देवाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नयेत, तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये. 32वा नियम. पूजाघर भिंतीत कोरून करू नये. अगर देवारा संपूर्ण भिंतीत चिकटून ठेवू नये. पूजाघरात अडगळीच्या वस्तू या ठेवू नयेत. 33वा नियम. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर फोटो हे ठेवावे. 34वा नियम. कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा फोटो, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, तसेच बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे. 35वा नियम. एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये, त्या दोन्ही एकही कार्य करीत नाही, मात्र एकाच देवतेची मूर्ती व फोटो असेल तर हरकत नाही. 36वा नियम. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर पुढीत घराण्याचे देवघरात अजिबात पूजा करू नये, ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे, नाहीतर पूजकाची सुद्धा वंशभुडी होते. संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये, कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. देवाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये, सर्व जीवन संकटमय अति उदास राहते. 40वा नियम. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देवाऱ्यात नको. 41वा नियम. मुंजाची पूजासुद्धा करू नये, त्यामुळे इतर देवदेवता आपले काम करीत नाही. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. 42वा नियम. देवाऱ्यात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्यांचे शिवा शिव पाळणे खूप कठीण आहे. विटाशी अस्पर्श स्त्रीची छाया देखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही. देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध आहे, ते यम असून त्यांचा स्वभाव अति उग्र आणि कडक आहे. 44वा नियम. म्हसोबासुद्धा देवघरात पूजू नये, त्यामुळे कुलदेवीचे छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते. देवाऱ्यात पिराची अगर पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये, त्यामुळे इतर हिंदू देवदेवतांची कृपा आपल्याला लाभत नाही. 46वा नियम. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, शिष्याचा कोप होतो. 47वा नियम. देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये, नाहीतर ते आपली शोभा करतात. देवाऱ्यातील मूर्ती 4 इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात, जास्त उंचीच्या असल्यास त्यांचे विसर्जन हे त्वरित करून टाकावे. 48वा नियम. देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेली चीर गेलेली देव विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात.
तसेच 49वा नियम देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात. 50वा नियम बक्षीस म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नये. 51वा नियम आसरा देखील देवघरात पूजू नये. आसऱ्यांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन करावे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.